सोबत आहेत शिवाजी सुरेराव जे आसनगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत भगवान चंदे त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ काय सांगाल सर तुम्ही असं नमस्कार मी प्रथम माझा चॅनलचा आभार मानतो आणि मला जी आपल्या चॅनलवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे नुकताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद गट आसनगाव आणि याम यामध्ये श्री भगवानजी रामचंद्र चंदे हे उभे आहे आणि आसनगाव गणामध्ये सौ पुष्पाताई रामचंद्र मुंडे ह्या उभ्या असून आसनगाव गटमधून तसेच कळबे गणामधून चेतन बाळू जाधव हे उमेदवार भारतीय जनता पक्षातर्फे कमळ या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत या निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं झालं था तर प्रचाराची सांगता आता भरपूर झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी आम्हाला उत्स्फूर्त स्वागत मिळत आहे आणि आमची निवडून येण्याची अगदी खात्री पटलेली आहे निवडून तर येणारच आम्ही फक्त किती अधिक मताने आम्ही निवडून येणार हेच आम्हाला आता बघायचं आहे त्यादृष्टीने सर्व फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता आजचा हा शेवटचा दिवस आहे यानंतर यंत्रणा प्रचार यंत्रणा बंद होणार आहे तत्पूर्वी एक सात तारखेला काही चॅनलवरती आसनगाव शिवसेनेच्या पक्षातर्फे प्रचार माध्यमामधून एक आवाहन केलं गेलं होतं की ही जी नवीन ग्रामपंचायत आहे ही अकार्यक्षम आहे आणि ती तुम्हाला पाणी देऊ शकणार नाही असं जे त्यांचं म्हणणं आहे ते खोडून करण्यासाठी विशेषतः मी आज आपल्या चॅनलसमोर आलेलो आहे मतदार बंधू भगिनीनो जे काही त्यांनी वल्गना केलेली आहे ही अत्यंत चुकीची आहे आपण जाणता की गेली दहा वर्षं आसनगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे जी काय कामं त्यांनी विकासाची करायला हवीत ती त्यांनी न केल्यामुळे आज जो आपणाला भुर्दंड होत आहे किंवा आपणाला जे सोसावं लागत आहे हे त्याच्या अकार्यक्षमतेमुळे आपणाला भोगावे लागत आहे विशेषतः पुरवठा हा जीवनाचा फार मोठा प्रश्न आहे आणि जर पाणी आपण लोकांना व्यवस्थित दिलं देऊ दिल शकलो तर इतर समस्या ह्या फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला जाणवतील पाणी योजनेकरता सर्वात प्रथम एकोणीसशे पंच्याहत्तर साली मी कोणत्याही पक्षाचा राजकीय पक्षाचा किंवा कोणत्याही पदावरती नसताना बाहेरून पाणी योजना तयार करून ग्रामपंचायतीला हँडओवर केलेली होती त्यावेळेला आसनगावची जी, जी काय भौगोलिक परिस्थिती होती तिचा आम्ही सर्वे केलेला होता आसनगाव हे सातशे पंधरा चौरस हेक्ट पंधरा हेक्टर सातशे पंधरा हेक्टर या क्षेत्रफळावरती वसलेले सुमारे तेरा हजार एकशे आणि चार लोकसंख्येचे अधिकृत गण सेन्सेसप्रमाणे गणती केलेलं गाव आहे आणि आपण जर बघितलं तर झपाट्याने विकास होत असताना आसनगावमध्ये जे काही बाहेरून लोक आलेले आहेत आणि जे भाडोत्री वगैरे बाहेरून आलेले आहेत यांचा जर विचार केला तर आसनगावची लोकसंख्या साधारण सतरा ते अठरा हजाराच्या जा आसपास आहे आणि ज्या काही पाणी योजना स्थापन केल्या गेल्या किंवा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेले आहे त्या अपुऱ्या पडत गेल्या आणि त्यामुळे हा प्रश्न भेडसावत आहे मूळतः आपण भौगोलिक दृष्टीने आसनगावचा कोणीच विचार केलेला नाही आहे ज्यावेळेला एकोणीसशे पंच्याहत्तर साली आम्ही गावाचा सर्वे केला त्यावेळेला आमचं हे लक्षात आलं की आसनगाव हे टेकड्या टेकड्यांनी तयार झालेलं गाव आहे त्यामुळे ग्रॅव्हिटीप्रमाणे कुठेही पाणी मिळणार नाही त्यामुळे एकोणीसशे पंच्याहत्तर सालची जी पहिली योजना झाली त्या योजनेमध्ये असं ठरलं की फक्त स्टँडपोस्टला पाणी देता येईल कारण असमानतेमुळे किंवा समान लेवल नसल्यामुळे सगळ्यांना पाण्याचा पुरवठा काही व्यवस्थित होणार नाही आहे आणि त्याच कारणाने भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला तर आपण कितीही योजना केल्या तरी क पड कमीच पडणार आहेत विशेषतः ज्या मुलाखतीमध्ये अशोकजी झोपे यांनी आसंगाच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उचलून धरलेला आहे आणि ते आता भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्ते आणि जे नगरसेवक आहेत त्यांच्यावरती दोषारोप करतायत हे त्यांचं दोषारोप हे चुकीचं आहे कारण गेले दहा वर्ष ही आपली सत्ता आहे आपल्या सत्तेत असताना आपण कोणत्याही प्रकारची नवीन योजना स्थापन नाही केली तुम्ही म्हणता मी सरपंच असताना मी जी काही योजना केली होती मी मुबलक पाणी दिलं पण साहेब तुम्ही हा विचार करा की तुम्ही दहा वर्षापूर्वी निवडून आलेलात आज दहा वर्षानंतर आसनगावची संख्या दुप्पट झाली योजना आपण वाढवली का नाही कारण याला कारण आपण आहात लोकं नाही आहेत कारण आपण दहा वर्ष काहीच केलेलं नाही पाणी वाढण्यासाठी आणि ते नसताना तुम्ही दुसऱ्याला दोषी ठरवणं हे चुकीचं आहे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की आता तुम्ही दहा वर्षामध्ये दोन योजना तयार केल्या एक पुंड्याचा पडा ते निर्मल नगर ही सुमारे साठ लाखाची योजना होती आपण ती कार्यान्वित केली त्याच्यामध्ये त्या, त्या, त्या एक टाक्या बांधल्या गेल्या त्याच्यात एवढा भ्रष्टाचार झाला की त्या पाट्या त्या टाक्या सगळ्या लिकेज झाल्या आज त्याच्यामध्ये एक थेंब पाणी शिल्लक राहत नाही आहे दुसरं आसनगाव ते तासपाडा म्हणजे जी काय आसनगावची नदी आहे तिथून तासपाड्यापर्यंत एक आपण पाणी योजना तयार केली तिच्यासाठी आपण चाळीस लाख रुपये घालवले आणि त्या टेकडीवर जी टाकी बांधलेली आहे त्या टाकीमध्ये आज एक थेंब पाणी राहत नाही साहेब हा एक कोटीचा निधी हा जनतेचा पैसा आहे हा जनतेचा पैसा तुम्ही ना खर्च घालवलेला आहे आणि तो कोणाच्या खिशात गेला शा, हे तुम्ही तपासून बघा दुसरं ज्या काही योजना आलेल्या आहेत ह्या आपण अपुऱ्या ठेवलेल्या आहेत लोकांच्यापर्यंत पोचवलेल्या नाही याला कारण आपण आहात आणि आपण जर अकाश अकार्यक्षम कारभार केला तर त्याचा इतर लोकांच्यावरती पडणं चुकीचं आहे ना सध्या तर तुम्ही पाहण्याचा विषय घेतलेला आता तुमची जी आता सध्याच्या ज्या बी जे पीमध्ये जे आता सरपंच उपसरपंचांची पूर्ण बॉडी आलेले परंतु यांनी काही दिवसापूर्वी एम एस सी बीच्या ऑफिसला उपोषण केलं होतं त्यानंतर काय येथील जो एम एस सी बीचा जो प्रॉब्लेम आहे त्या संदर्भात ते काय झाले आत्तापर्यंत एम ई सी बीच्या बाबतीत आता एम एस सी बीने जे काही आश्वासन दिलं मुळात एम ई सी बीला कुठच्याही प्रकारचा फंड येणं बंद झालेलं आहे वेळेला एम ई सी बी स्वतंत्र होती आणि वैयक्तिक कारभार चालत होता त्यावेळेला साहित्य भरपूर मिळत होतं परंतु आता त्याचं खाजगी रूपांतर केल्यामुळे त्यांना कुठच्याही प्रकारचं साहित्य मिळत नाही आणि योजना पास होत नाही आहे फंड्स अभावी सगळ्या योजना पडून आहेत जेव्हा त्यांच्याकडून फंड्स येईल त्यावेळेलाच आपल्या योजना तयार आहेत तरी पण ठिकठिकाणी थीक नवीन पोल टाकणं तारा बदलणं हे काम चालू झालेलं आहे आणि ते योग्य प्रकारे ते लोक आपल्याला सहकार्य करत आहेत सध्याची स्थिती काय जी आत्ताची सध्या तुमची पाण्याची स्थिती काय आणि आसनगाव म्हटलं तर पाण्याचा खूप समस्या आता प्रत्येक नागरिकाकडनं समजलं तर का पाण्याची आसनगावमध्ये खूप समस्या सध्याची स्थितीमध्ये काय आता सध्याची स्थिती अशी आहे की आपण सत्तेत येऊन तीन चार महिने किंवा सहा महिने झालेले आहे तरी पण आपण एक प्रस्ताव पुटप केलेला आहे आणि तो मंजूर देखील झालेला आहे आणि मंजूर होण्याच्या मार्गावरती आहे आमच्या भागामधले शहापूर तालुक्यामधले आमदार हे विरोधी पक्षाचे असल्यामुळे आपल्याकडे कुठच्याही प्रकारच्या योजना आलेल्या नाही आहेत परंतु मुरबाडचे खा आमदार माननीय किसनजी कथोरे साहेब यांचा मतदारसंघ मुरबाड जरी असला तरी विशेष त्यांचं आसनगावरती जास्त लक्ष आहे आणि आसनगावला नवीन पाणीपुरवठा व्हावा याच्यासाठी आमदार तसेच आमचे लोकप्रिय खासदार कपिलजी पाटील साहेब यांच्या सहकार्याने आपण सहा कोटीची नवीन योजना कार्यान्वित करीत आहोत आणि ते आता ह्या हिवाळी अधिवेशनमध्ये ते बिल पास होण्याच्या मार्गे आहे त्यामुळे यापुढे आसनगावला पाण्याचे दुर्भक्ष हे कमी भासवेल अशी आपणास आशा आहे तसेच आता ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेची सत्ता असताना एक कोटी आणि चाळीस लाख रुपयाचा नवीन पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव आलेला होता तो यांनी का कार्यान्वित केला नाही ते फार मोठं कोडं आहे त्याच्यानंतर विशेष सांगायचं म्हणजे की ज्या ज्या पाण्याकरता योजना यांनी केलेल्या आहे त्या सगळ्या अपुऱ्या यांनी ठेवलेल्या आहेत विशेषतः पाणी हे नेहमी फिल्टर होऊन मुख्य टाकीमध्ये हो जाते तिथून पाणी डिस्ट्रीब्यूट होते परंतु ह्या योजनेमध्ये ह्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी किंवा नगरसेवकांनी वेगळा बदल करून आणि वेगळा बदल करून त्यांनी ती रि रिझर्व जे वॉटर असते त्या रिझर्व टँकमधून पाणी न देता डायरेक्ट बायपासनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे फार गंभीर बाब आहे पाणीच्या डिस्ट्रीब्युशन क्षेत्रामध्ये हे बसत नाही आहे यांनी त्या मेन लाईनला तीन तीन इंचाचे टॅप देऊन सुमारे संबंध आसंगामध्ये बासष्ट वॉल बसवलेले आहेत मला सांगा बघू बासष्ट वॉल ऑपरेट करायला आपल्याकडे बासष्ट कर्मचारी आहेत का नाही आहेत संपूर्ण शहापूर हे जर सात आठ वॉलमध्ये जर डिस्ट्रीब्यूट होतं तर त्याच्यासाठी आम्ही बासष्ट वॉल का टाकले हा मोठं कोड आहे आणि या बासष्ट वॉल ऑपरेट करण्यासाठी एक ठिकाणी जर पाणी द्यायचं झालं तर साधारणतः एक तासभर पाणी द्यावं लागतं आणि जर ते पाणी एक एक वाल सोडत गेलं आपण कारण एका वेळेला एकच वाल ऑपरेट एक होतो तर बासष्ट वाल जर ऑपरेट करायचे तर बासष्ट तास लागतील म्हणून ज्या ठिकाणी यांची या इच्छा आहे आणि ज्या ठिकाणी हे इच्छित आहेत त्या ठिकाणी पाणीपुरवठा भरपूर दिला जातो संभाजीनगरसारख्या ठिकाणी पाणी पुरवठा दिला जात नाही आहे आठ आठ दिवस लोकांना पाणी मिळत नाही आहे काही आसनगावचा पूर्व भाग आहे काही पाडे आहेत या देखील या ठिकाणी देखील दोन दोन चार चार दिवस आठ आठ दिवस पाणी मिळत नाही आहे ही यांची अकार्यक्षमता आहे वास्तविक पाणी योजनेमध्ये जर पाणी डिस्ट्रीब्यूट तुम्ही जर व्यवस्थित केलं तर, तर कोणाला पाणी कमी मिळायची शक्यता अवलंबी होत नाही आहे विचार करा आज आसनगावमध्ये अठरा ते वीस तास पाणी पंपिंग केलं जातं लाखो लिटर पाणी रोज पंपिंग होतं पण तुमच्याकडे इन्कमिंग किती आहे ना आउटगोईंग किती याचा हिशोब आहे का तुमच्याकडे हा हिशोब आहे का की ही एक लाईनचं सहा इंच लाईन आहे तिच्यावरती टॅप किती केला पाहिजेल त्या एका लाईनवरती तुम्ही किती नळ कनेक्शन दिले पाहिजेत याचं गणित नाही आहे आणि तुमच्याकडे अभियांत्रिकी कोणी नसल्यामुळे तुम्ही तुमच्या मनासारखे बासष्ट वाल टाकून त्या संपूर्ण पाण्याची वाट लावून टाकलेली आहे याला जबाबदार ही शिवसेनेची जी काही कार्यकारण होती ही याला जबाबदार आहेत आणि त्याला त्याला पाणी न मिळायला कारण देखील हेच कार्यकर्ते आहेत आणि आता ते काय करत आहेत की जुने कार्यकर्ते जे काय जुने सरपंच अशोकजी झोपे आहेत यांचा चेहरा पुढे करून आणि त्यांच्या माध्यमामधून लोकांना पटवून देतात की यांनी चांगल्या योजना केल्या आणि पाणी भरपूर दिलं मग तुमचा भ्रष्ट कारभार तुम्ही त्यांच्यामार्फत लपून ठेवून आणि जनतेसमोर तुम्ही उभे राहायला बघतात हे उचित नाही आहे बऱ्याच वेळेला आम्ही आंदोलन केलेली आहे मध्यंतरी माननीय संतोषजी शिंदेसाहेब मार्फत पंचायत समिती शहापूर येथे फार मोठा मोर्चा नेलेला होता आणि त्या मोर्चामध्ये याच ग्रामपंचायतींनी आश्वासन दिलं होतं की आम्ही पाणी सुधारण्यासाठी जास्तीत जास्त लक्ष देऊ आणि ते प्रकरण तिथे मिटवलं गेलं त्याचं काय झालं या कार्यकर्त्यांनी उत्तर द्यावं तसेच आता जी योजना आहे तिथं असं समजलं पक्षांनी विशेषतः एक वाखाण्यासारखी गोष्ट आहे की गेल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ह्याच शिवसेनेच्या नगरसेवक काही राजकीय नेते काही पुढारे यांनी वारंवार येऊन तीन ते चार वेळा तिथे भूमिपूजन केलं नवीन टाकी आम्ही तुम्हाला बांधून देतो म्हणजे केवळ निवडणुका आल्या म्हणजे आश्वासन द्यायचं त्याच्यानंतर ते विसरून जायचं हा एक केवळ राजकीय पक्षांचा धंदा झालेला आहे आणि आम्ही त्याबाबतीत तुम्हाला उत्तर देऊ शकतो की भाजप हा पक्ष असा नाही आहे की जो घोषणा करेल आणि काम करणार नाही असं होऊ शकणार नाही आहे त्यामुळे ज्या काही त्यांनी योजना केलेली नाही आहे त्या योजना पूर्ण करण्याचं आम्ही काम करणार आहोत हे महत्त्वाचा भाग आहे आता सध्याची आसनगाव म्हटलं तर पाण्याची खूप समस्या आहे त्यानुसार आसनगाव एक औद्योगिक वसाहती वसलेली आहे त्या संदर्भ पाण्याची व्यवस्था कशी केलेली आहे इथं तर पाण्याचा प्रमाण तो जास्तीच लागतो यांच्या योजनेमध्ये आसनगाव औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी कुठचीच योजना नाही आहे जी काही यांनी योजना केलेली आहे ती योजना फेल गेली तिचे चाळीस लाख रुपये यांनी फुकट घालवलेले आहे आतापर्यंत आसनगाव इंडस्ट्रीमध्ये रस्ते देखील हे बनवून देत नाही आहेत कुठच्याही प्रकारच्या विद्युत समस्याला तोंड देता देऊ शकत नाही आहेत आणि अशा याच्यामध्ये औद्योगिक वाढ होईल कशी काय औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण त्यांना काहीतरी सवलती दिल्या तर त्याच्यामध्ये वाढ होईल आणि ते लोक इथे येतील जर त्यांना आपण पाणी देऊ शकत नाही आहे विद्युत देऊ शकत नाही रस्ते देऊ शकत नाही अशा या ह्याच्यामध्ये जर आपली औद्योगिक क्षेत्रामधून जर इंडस्ट्री बाहेर गेले तर त्यात वावगं काहीच नाही आहे ना कारण आपण त्यांना देत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या रोजगारावरती होतो इथल्या लोकांना काम मिळावं म्हणून तुम्ही औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रयत्न केलेत का नाही केले वास्तविक सरकारी नियम असा आहे की ज्या शेत ज्या जागेमध्ये किंवा ज्या भागामध्ये औद्योगिक वसाहत निर्माण केली जाते त्याच्यामध्ये जा ऐंशी टक्के प्राधान्य हे स्थानिक लोकांना द्यावं परंतु आपण त्याच्यासाठी कोणताच प्रयत्न केलेला नाही आहे आपण ऐंशी टक्के लोक बाहेरचे भरती करतो ना दहा टक्के आस